नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, राज्यात धुक्याची चादर। येत्या 2 ते 3 दिवसात मराठवाड्यासह विदर्भातील अनेक भागात गारठा वाढणार आहे। गुरुवारी तारीख 17 सकाळी 8 वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठ येथे 13.7 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली। हवेत आर्द्रता असल्याने गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे। यामुळे राज्यातील अनेक भागात पहाटे धुकेची चादर पसरत असल्याने हा गारठा आल्हाददायक वाटत आहे। येत्या 2 ते 3 दिवसात मराठवाड्यासह विदर्भातील अनेक भागात गारठा वाढणार आहे। गुरुवारी तारीख 17 सकाळी 8 वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठ येथे 13.7 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्राने दिली आहे। राज्यात आकाश निरभ्र झाल्याने गारठा हळूहळू वाढले आहे। त्यातच उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, राजस्थान या भागात थंडीची लाट आली आहे। याचाच परिणाम राज्यातील वातावरणावर होणार असून उत्तरेकडून थंड, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भातील काही भागात गारठा वाढला आहे। येत्या 2 ते 3 दिवसात किमान तापमानाची घट होण्याची शक्यता आहे। दक्षिण भारताच्या पूर्व भागातील कोमोरीन परिसर आणि श्रीलंकेच्या परिसरातही चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस थंडी चढ उतार राहणार आहे, असाही अंदाज हवामान खात्याकडून सांगितला गेला आहे। उत्तर भारतातील गेल्या काही दिवस पाऊस झाल्याने हवेत गारवा असल्याने काही भागात थंडीची लाट आली आहे। त्यामुळे या भागात किमान तापमानात आणखीनच घट होईल, त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर मित्रांनो, विविध शहरातील किमान तापमानात कंसात वाढ झालेली। तापमान 0° सेल्सिअसमध्ये मुंबई सांताक्रूज 21, अलिबाग 20.8, ठाणे 22, रत्नागिरी 21.8, डहाणू 19.2, पुणे 15.8, जळगाव 16.7, कोल्हापूर 18.9, महाबळेश्वर 15.4, मालेगाव 17.6, नाशिक 16, निफाड 16.4, सांगली 19.3, सातारा 16.9, सोलापूर 17.2, औरंगाबाद 16.4, बीड 18.3, परभणी 14.9, परभणी कृषी विद्यापीठ 13.7, नांदेड 18, उस्मानाबाद 17, अकोला 17.5, अमरावती 17.7, बुलढाणा 16, चंद्रपूर 18.2, गोंदिया 16.6, नागपूर 17.5, वर्धा 5, 17.4, यवतमाळ 16.5। मित्रांनो, हे होते गुरुवारचे सकाळपर्यंतचे विविध शहरातील किमान तापमानात आणि कंसात वाढ आणि घट झालेले। तापमान 0° सेल्सिअसमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघितले। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।